नमस्कार, मी विवेक रणवरे, ब्रेंट ऑफ DMIT रिपोर्ट काउन्सिलिंग व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं स्वागत करतो. हा 10वा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिपार्टमेंट सिलेक्शन कसं करायचं असतं आपल्या 8 मल्टिपल इंटेलिजन्सच्या आधारावरती. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की ॲक्टिव्हिटीज कशा सिलेक्ट करायच्या आणि साईड कशी सिलेक्ट करायची. माय डिअर फ्रेंड्स, ह्या रिपोर्टचा जो गाभा आहे तो हॉवर्ड गार्डनरची थेअरी आहे 8 मल्टिपल इंटेलिजन्स, ज्यामध्ये आपण पाहतो की आपल्याला 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबरचा टॉपचा इंटेलिजन्स कोणता आहे. या 3 इंटेलिजन्सच्या आधारावरतीच आपल्याला आयुष्यामध्ये यश किंवा आनंद मिळणार आहे. सो इथे आपण बघणार आहोत की डिपार्टमेंट कसं सिलेक्ट करायचं. तुम्ही 8 मल्टिपल इंटेलिजन्स जे डाव्या मेंदूचे 5 कप्पे आणि उजव्या मेंदूचे 5 कप्पे, म्हणजे जे काही 5 लोब्स आपण राईट लेफ्ट ब्रेनमध्ये डिवाईड करतो, त्याच्यामध्ये पहिल्या 3 क्रमांक आपण पाहिले असतील, त्याच्याच आधारावरती बेसिकली आपल्याला करिअरसाठी डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं असतं. जर समजा आज तुम्ही नोकरी करणारी व्यक्ती असाल किंवा भविष्यामध्ये तुम्ही नोकरी करणार असाल किंवा तुम्हाला कोणत्या तरी क्षेत्रामध्ये जाऊन व्यवसाय करायचा आहे, तर तुम्ही कोणती तरी एक गोष्ट चांगली हाताळू शकणार आहात. बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही कदाचित बऱ्याच गोष्टींची तुम्हाला माहिती असेल, बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही एक्सपर्ट असाल, पण कोणती तरी एक अशी गोष्ट असेल ज्याच्या डेप्थमध्ये तुम्ही जाऊ शकणार आहात किंवा तुम्ही पॅशनेटली ती गोष्ट करू शकणार आहात. 8 मल्टिपल इंटेलिजन्समध्ये आपल्याला हेच कळतं. पहिल्या 3 इंटेलिजन्सच्या आधारावरती आपल्याला एखादं डिपार्टमेंट सिलेक्ट करता यायला पाहिजे. त्याच्यासाठी हा रिपोर्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. नाव डिपार्टमेंट सिलेक्शन म्हणजे एखादी व्यक्ती समजा आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, डिप्लोमा झाला आहे किंवा मेडिकल सेक्टरचा आहे, अशा बऱ्याच वेगवेगळ्या सेक्टर्समधनं तुम्ही पुढे जाऊ शकता. मग एखाद्या जॉबच्या ठिकाणी असेल किंवा नोकरीच्या ठिकाणी म्हणा किंवा बिझनेसच्या ठिकाणी, जर आपलं डिपार्टमेंट कोणतं आपल्या टॅलेंटसाठी सुटेबल असेल ते आपल्याला इथे ग्राफ्समध्ये कळतं. इथे वेगवेगळे डिपार्टमेंट्स दिलेले आहेत, त्याच्यासमोर तुम्हाला ग्राफही दिलेला आहे. ज्या ग्राफचा बार सगळ्यात हायेस्ट दाखवतो किंवा पहिले 3 ग्राफ्स आपण बघितले तर हे मोस्ट ॲप्रोप्रिएट डिपार्टमेंट्स असतील तुम्हाला करिअर करण्यासाठी. जसं इथे दिलेले रिसर्च रिसर्च संशोधनाच्या विषयामध्ये तुम्ही जाऊ शकता. प्रोजेक्ट मॅनेजमेंट, एखाद्या प्रोजेक्टचे हेड म्हणून तुम्ही काम करू शकता किंवा एखाद्या कंपनीचा एक थिंकिंग टँक असतो ज्याला प्लॅनिंग स्ट्रॅटजीची टीम म्हटलं जातं, त्या टीमचे तुम्ही सदस्य होऊ शकता. ऑपरेशन्समध्ये, डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये, दैनंदिन कामकाजामध्ये तुम्ही चांगले राहू शकता. ॲडमिनचा सपोर्ट तुम्ही चांगला देऊ शकता. त्यानंतर मार्केटिंग किंवा सेल्समध्ये हा जर तुमचा कॅपॅसिटी चांगली असेल तर सेल्स अँड मार्केटिंग तुमच्यासाठी असेल. सिस्टम मॅनेजमेंट असेल, मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन विभाग असेल, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे लॉजिस्टिक असेल, लीगल, IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, HR म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, फिनान्स आहे, ॲडव्हर्टायझिंगचा सेक्टर आहे, ॲडमिनचं डिपार्टमेंट आहे आणि अकाउंटिंग, असे वेगळे वेगळे डिपार्टमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत. तर इथे तुम्हाला काय बघायचं की तुमच्यासाठी हायेस्ट ग्राफ कोणता दाखवतो आहे किंवा बार कोणता दाखवतो आहे किंवा पहिले 2 किंवा मॅक्झिमम 3 कोणते आहेत हे तुमच्यासाठी खूप ॲप्रोप्रिएट राहणार आहेत. हे डिपार्टमेंट तुम्ही तुमच्या नोकरीसाठी किंवा बिझनेससाठी सिलेक्ट केलं पाहिजे. आत्ता समोरच्या ह्याच्यामध्ये आपण जे पाहतो आहे हे तुमचा रिपोर्ट नाही आहे. तुमच्या रिपोर्टमध्ये जे हायेस्ट बार असतील ते तुम्हाला पाहायचे, त्या डिपार्टमेंटवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. सो हे होतं मल्टिपल इंटेलिजन्सच्या आधारावरती डिपार्टमेंट कसं सिलेक्ट करायचं. याच्यानंतर प्रत्येक व्यक्ती काही ना काही छंद जोपासत असतो, कसंच फिजिकल ॲक्टिव्हिटी काही ना काही गोष्टी करत असतो किंवा बौद्धिक लेवलच्या ॲक्टिव्हिटीज आपण काही ना काही करत असतो. तर ह्या कोणत्या अशा ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्या आपल्या 8 मल्टिपल इंटेलिजन्सच्या आधारावरती आपण केल्या पाहिजेत. म्हणजेच सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्यासाठी नाही आहेत, तसं 8 इंटेलिजन्सही आपल्यासाठी नाही. त्यातले पहिले 3 जे आहेत याच्या आधारावरती आपण छंद जोपासला पाहिजे किंवा आपल्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत. शाळेमध्ये असेल किंवा सोसायटीमध्ये असेल किंवा एखादा क्लब आपण ज्यावेळेस जॉईन करतो त्या नक्की कोणत्या गोष्टींमुळे जॉईन करतो. बऱ्याच वेळेला काय होतं, मुलांचं संगतीमुळे, आपल्यासोबत कोण आहे ह्याच्यामुळे ही लोकं एखादा खेळ स्वीकारतात किंवा एखादी ॲक्टिव्हिटी स्वीकारतात किंवा वेकेशनच्या बॅचेस ज्या वेळेला असतात, उन्हाळ्याची सुट्टी असेल, दिवाळीची सुट्टी असेल, करेक्ट आहे. तर ही मंडळी बेसिकली आपल्या कॉलनीमधलं कोणकोण कुठे चाललं आहे किंवा आपलं फ्रेंड सर्कल कुठे चाललं आहे, राईट, किंवा आपला मित्र कुठे फोकस आहे, तर सहवास प्रेम घडवतो. तशा बाबतीमध्ये काय होतं की मुलांचा प्रभाव थोडासा एकमेकांवर पडत असतो आणि एकमेकांची संगत चांगली वाटते म्हणून लोक काही वेळेला ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करतात. असं न करता आपल्या मुलांसाठी किंवा आपल्यासाठी नक्की कोणती ॲक्टिव्हिटीज फायदेशीर ठरणार आहे, उपजत जे गुण आपल्याला परमेश्वरांनी दिले त्याच्याच आधारावरती आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीज सिलेक्ट करायच्या. सो ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन मल्टिपल इंटेलिजन्स. इथे काही ॲक्टिव्हिटीज अशा दाखवलेल्या आहेत, योगा आहे, ट्रेकिंग आहे, स्पोर्ट्स आहे विविध प्रकारचे, त्याच्यानंतर सायन्स आणि नेचर आहे, क्विज, फोटोग्राफी, म्युझिक, कम्प्युटर सॉफ्टवेअर, क्रुकरी, करेक्ट, ग्राफिक्स किंवा ॲनिमेशन आहे, राईट,
मॅथमॅटिक्स बरोबर मजेशीर आपल्याला करता येईल काम, म्हणजे फन विथ मॅथमॅटिक्स म्हटलं आहे. विविध प्रकारच्या भाषा शिकता येतील आपल्याला, राईट. त्यानंतर एक्स्टेम्पोर असेल, ड्रॉइंग पेंटिंग, ड्रॅमॅटिक, डिबेट, डान्स, क्रिएटिव्ह रायटिंग, चेस, कॅलिग्राफी, बर्ड वॉचिंग असेल, ॲस्ट्रॉनॉमी असेल, एअरक्राफ्ट, एरोबिक्स, असे विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. कदाचित बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज तुम्ही आत्ता करत असाल विविध, पण मी असं म्हणतो आहे की मल्टिपल इंटेलिजन्सच्या आधारावरती पहिले टॉपचे जे 3 किंवा 4 मॅक्झिमम ग्राफ्स आहेत, शक्यतो 4 ग्राफ्सकडेही जायची गरज नाही आहे. हे ग्राफ्समधले जे बार्स तुम्हाला हायेस्ट दिसत आहेत, ही ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी मोस्ट अप्रोप्रिएट असेल. बऱ्याच वेळेला असं जाणवेल की एखादी व्यक्ती बऱ्याच ॲक्टिव्हिटीजमध्ये फोकस्ड असते किंवा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज त्यांना करायला आवडत असतात. पण आवडीच्याही थोडंसं पुढे आपण जाणार आहोत की आपल्यामध्ये पहिले 3 इंटेलिजन्स टॉपचे कोणते, त्याच्या आधारावरती जर आपण ॲक्टिव्हिटीज केल्या तर आपल्याला आनंदही होईल आणि आपण त्याच्यामध्ये प्रावीण्यही मिळवू. सो ह्या होत्या ॲक्टिव्हिटीज, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आपण काय केल्या पाहिजेत. त्याचबरोबरीला सब्जेक्ट किंवा करिअर सिलेक्ट कसं करायचं, एखादा विषय कसा निवडायचा, म्हणजे मग मला जर समजा इंजिनिअरिंग जायचं आहे, मेडिकलला जायचं आहे, राईट, आर्किटेक्ट फील्डमध्ये जायचं आहे, ओके, डिप्लोमा करायचा आहे, आर्ट्स सायन्स कॉमर्समधली फील्ड असेल, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग असेल, किंवा ॲडव्हर्टायझिंगमध्ये मला जायचं आहे, सेल्समध्ये मला जायचं आहे, ह्युमन रिसोर्समध्ये मला जायचं आहे किंवा मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे, असे वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहेत, हे डिपार्टमेंट्स आपण कसे सिलेक्ट करणार. ह्या बार्समध्ये जो हायेस्ट बार तुमच्या रिपोर्टमध्ये दाखवत असेल, हे तुमच्यासाठी मोस्ट अप्रोप्रिएट आहेत. बघा, चॅलेंज करून जर मी एखाद्या हट्टाने पेटून जर दुसरा कुठला विषय हातात घ्यायचा म्हटला तर तो आपण नक्कीच घेऊ शकतो. पण जर आपण ह्यातले जे टॉप लेवलचे जे 3 आहेत, मी नेहमी टॉप लेवलचे 3 याच्यासाठी म्हणतो, एक्का, बादशाह आणि राणी, हुकमाची ही 3 पण आपल्यासाठी फार महत्त्वाची असतात. पत्त्याचा डाव खेळताना आणि मग जीवनाचा डाव खेळताना टॉपचे 3 ॲक्टिव्हिटीजवरती का फोकस करू नये. बघा, कदाचित आत्ता अशी काही मंडळी असतील ज्यांनी हा रिपोर्ट आपला घेतलेला आहे आणि ह्या मंडळींनी ऑलरेडी दुसऱ्या कुठल्या तरी सेक्टरमध्ये आत्ता बऱ्यापैकी यश मिळवत आहेत. माय डिफरन्समध्ये आम्ही तर इकडे ऑलरेडी यशस्वी आहे. पण जर समजा तुम्ही तुमच्या टॅलेंटच्या आधारावरती कदाचित जर फोकस केला असता तर याहीपेक्षा जास्त यशस्वी होऊ शकले असते किंवा आनंदी होऊ शकले असते. विना स्ट्रेस तुम्ही ते हाताळू शकला असतात. जसं एखाद्या व्यक्तीला समजा हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं, ओके, त्याची आतमधून फार तळमळ होती की मला कुकिंगमध्ये जायचं आहे, मला शेफ व्हायचं आहे, आतमधून फार तळमळ होती. पण कदाचित फॅमिली बॅकग्राऊंडमुळे असेल किंवा वेळी संधी न मिळाल्यामुळे असेल किंवा मार्कांमुळे असेल, समजा त्या व्यक्तीला कुठेतरी कॉमर्समध्ये जावं लागलं आणि ही अकाउंट्स विभागामध्ये जाऊन त्या व्यक्तीचं कामकाजही सुरू आहे, पगार पाणी व्यवस्थित आहे, बऱ्यापैकी आता मिडल एज झालेला आहे, 45-50 वय आहे आणि फॅमिली सगळी सेट आहे, नोकरी पण सुदैवाने चांगली मिळाली, पगारही चांगला आहे. मग कदाचित तो व्यक्ती म्हणतो की माझं तर व्यवस्थित चाललं आहे आणि तुमच्या रिपोर्टप्रमाणे तर असं दिसतं की मी मॅनेजमेंट केलं पाहिजे होतं किंवा हॉटेल मॅनेजमेंट केलं पाहिजे होतं, पण मी तर इथे आत्ता समाधानी आहे. यस, तुमचं आत्ताचं समाधान आहे किंवा आत्ता तुम्हाला पगार पाणी व्यवस्थित आहे म्हणून कदाचित तुम्ही असं बोलताय. कदाचित एखादी नोकरी जर तुम्हाला चांगली मिळाली नसती तर तुम्ही म्हटलं असतं, नाही, मला वेगळं काहीतरी करायचं आहे, मला वेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे, असं म्हणाला असतात. किंवा कदाचित तुम्ही या क्षेत्रामध्ये न येता जर समजा हॉटेल मॅनेजमेंटमध्ये गेला असतात किंवा शेफ म्हणून जर गेला असतात तर कदाचित आजच्यापेक्षा तुम्ही जास्ती आनंदी आणि समाधानी राहिला असतात. तर माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी आज ज्यांच्या हातामध्ये करिअर सिलेक्शन आहे, ह्या मंडळींनी सब्जेक्ट आणि करिअर सिलेक्ट करताना मल्टिपल इंटेलिजन्सचा वापर केला पाहिजे किंवा ह्या रिपोर्टचा वापर केला पाहिजे. आणि आत्तापर्यंत तुम्ही जेवढी काही ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये गोष्टी पाहिलेल्या असतील त्याच्यामधून नक्कीच तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेल्या उपजत कलाकौशल्यानं ओळखलं असेल आणि तुम्हाला आतमधून लक्षात आलं असेल की येस, जे काही बऱ्यापैकी रिपोर्टमध्ये मला सांगितलं जात आहे हे योग्य आहे किंवा मला पटतं आहे, आणि मग निश्चितच तुम्ही सब्जेक्ट सिलेक्शनमध्ये किंवा करिअर सिलेक्शनमध्ये ह्या गोष्टींचा वापर करू शकता. विविध क्षेत्र इथे कोणती दिलेली आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिकल, मेडिकल, लाईफ सायन्स, सोशियोलॉजी किंवा सायकॉलॉजीचा विषय असेल, मास मीडिया कम्युनिकेशन असेल किंवा मास कम्युनिकेशन म्हणून आपण याला, फॉरेन लँग्वेज, मातृभाषा सोडून इतर सगळ्या भाषा हे आपल्यासाठी फॉरेन लँग्वेजेस आहेत, लिटरेचर, एज्युकेशनल, करेक्ट, पॉलिटिकल अफेअर्स, मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर, अर्थ अँड एन्व्हायरमेंट, कन्स्ट्रक्शन डिझाईन्स, फिनान्शियल, स्पोर्ट्स, आर्टिस्ट्री, असे हे विविध सेक्शन्स दिलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्तही खूपशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो. पण संक्षिप्त जर आपण विचार केला, आता पॉलिटिकल अफेअर्समध्ये तुम्ही जर्नलिझम पण करू शकता, तुम्ही पॉलिटिकल फील्डमध्ये लिडरशिपही करू शकता, तुम्ही नेतेमंडळीही होऊ शकता, करेक्ट आहे. आता मॅनेजमेंटमध्ये विचार केला तर तुम्ही एच आर मॅनेजमेंट करू शकता,
तुम्ही प्रोडक्शनचं मॅनेजमेंट करू शकता, तुम्ही फायनान्समध्ये मॅनेजमेंट करू शकता, तुम्ही सेल्स अँड मार्केटिंगमध्ये मॅनेजमेंट करू शकता. सो मॅनेजमेंट हे संक्षिप्त सांगितलेलं आहे. आता जर समजा तुमचा ग्राफ मॅनेजमेंटमध्ये हायर दाखवतो आहे, तर मग मी नक्की कोणतं साईड सिलेक्ट करायची? मग मी प्रोडक्शनला जायचं, राईट, किंवा मी फायनान्समध्ये जायचं आहे, मी एच आरमध्ये जायचं आहे, सेल्स अँड मार्केटिंगमध्ये, म्हणजे मॅनेजमेंट एम बी ए जर मला करायचं असेल तर नक्की कशामध्ये? आणि म्हणूनच आपण सांगतो की पहिले तीन इंटेलिजन्स आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. त्या तीन इंटेलिजन्सवरनं तुम्ही सिलेक्ट करणार की मी फायनान्समध्ये जाऊ की मी प्रोडक्शनमध्ये जाऊ. तुम्ही जर कायनेस्थेटिक हाय असाल तर तुम्ही प्रोडक्शनमध्ये गेलं पाहिजे, तुम्ही लॉजिकली स्ट्रॉंग असाल तर तुम्ही फायनान्समध्ये गेलं पाहिजे. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तसंच ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता, ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही हॉर्टिकल्चर करू शकता, ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही प्लेन बी एस सी करून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करू शकता, तुम्ही मॅनेजमेंटसाठी अप्लाय करून यू पी एस सी एम पी सीच्या एक्झाम्स तुम्ही देऊ शकता. सो देर आर मेनी डिफरंट डिफरंट सेक्शन्स, म्हणजे बऱ्याच विविध गोष्टी तुम्हाला एका एका ह्या टॉपिकमध्ये सापडणार आहेत. परत एकदा मी सांगेन की ॲग्रिकल्चर तुम्ही जर सिलेक्ट करत असाल तुमच्या टॉप ग्राफप्रमाणे आणि तुमचे तीन वर्चे मल्टिपल इंटेलिजन्स जर समजा एक असेल कायनेस्थेटिक, दुसरा असेल नॅचरलिस्टिक आणि एक असेल लॉजिकल, तर ह्या तिन्हीचं मिश्रण करून तुम्हाला ॲग्रिकल्चरमधली साईड सिलेक्ट करायची आहे. असं नाही ॲग्रिकल्चरमध्ये मला जिथे मिळेल तिथं मी करेन किंवा मेडिकलमध्ये मला जिथे मिळेल तिथं मी करेल, असं नाही. थोडंसं फाईन ट्युनिंग करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी पालकांना नेहमी सांगत असतो की आपल्याला रिपोर्ट किमान 5 ते 10 वेळा वाचायचा आहे, जेणेकरून तुम्हाला याच्यावरती पकड निर्माण होईल. आणि अगदी 10वी किंवा 12वीच्या काठावरती हा रिपोर्ट काढू नये लोकांनी. का? त्यावेळेस तुम्ही फक्त डायरेक्ट फोकस कुठला करता की आता मला साईड सिलेक्ट कोणती करायची तेवढं समजलं म्हणजे झालं. पण बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं की साईड सिलेक्ट करताना जर समजा इथे आपल्याला आवडत नसलेली किंवा आपल्या मनात नसलेली जर समजा एखादी गोष्ट इतर रिपोर्टमध्ये दिसली तर तो व्यक्ती डिसमोड होऊ शकतो किंवा त्या व्यक्तीला असं वाटेल की कदाचित रिपोर्टमध्ये व्यवस्थित दाखवलं जात नाही. पण समजा 5वी 7वी 8वी 3रीपासून जर समजा तुम्ही ह्या रिपोर्टचं ॲप्लिकेशन सुरू केलं असेल आणि 8 मल्टिपल इंटेलिजन्सवरती जर त्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास तुम्ही साधत असाल तर निश्चितच करिअर गायडन्स तुम्हाला 10वी किंवा 12वीच्या दरम्यान आल्यावर किंवा ग्रॅज्युएशनच्या लेवलला आल्यानंतर तुम्हाला सोपं जाणार आहे. आणि आज जी मंडळी ऑलरेडी कॉलेजमध्ये आहेत ह्या मंडळींनी कॉलेज संपल्यानंतर डिपार्टमेंट कोणतं सिलेक्ट करावं, कोणत्या सेक्शनमध्ये जाऊन मी जॉब केला पाहिजे किंवा व्यवसाय केला पाहिजे याच्यासाठीसुद्धा हा रिपोर्ट वापरणं गरजेचं आहे. माय डिअर फ्रेंड्स, करिअर सिलेक्शन हा पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. रिपोर्टचं ॲनालिसिस झाल्यानंतर किंवा तुम्ही हा रिपोर्ट वाचल्यानंतर, व्हिडिओ सिरीज पाहिल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की मला अजून थोडं मार्गदर्शनाची गरज आहे, तुम्ही लोकल लेवलला तुमच्या कडे DMIT चे जे सिटीमध्ये तुमच्या काउन्सिलर्स असतील यांची भेट घेऊन तुम्ही थोडेफार त्यांना फीसही देऊन तुम्ही तुमचं काउन्सिलिंग करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला अंतिम टप्पा काय स्वीकारायचा आहे हे पर्सनल डिस्कशनमधून जर घेतलं तरी खूप चांगलं फायदेशीर ठरणार आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, या 10व्या व्हिडिओमध्ये बेसिकली आपण बघितलं डिपार्टमेंट सिलेक्शन कसं करायचं, त्यानंतर ॲक्टिव्हिटीज, मल्टिपल ॲक्टिव्हिटीज मी कोणत्या कोणत्या सिलेक्ट केल्या पाहिजेत, सब्जेक्ट आणि करिअर सिलेक्शन कसं झालं पाहिजे मल्टिपल इंटेलिजन्सच्या आधारावरती. खूप खूप धन्यवाद. तुम्ही करिअर सिलेक्शनच्या टप्प्याचा हा व्हिडिओ, महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही डायजेस्ट केलेला आहे, पाहिलेला आहे. पुन्हा पुन्हा तुम्ही रिपोर्ट वाचा, तुम्हाला करिअर बिल्ड करायला निश्चितच फायदा होईल. आणि जर तुम्हाला काही गोष्टी ह्यातल्या उमगल्या नाही तर तुम्ही ज्या ग्राफमध्ये तुम्हाला हायर स्कोअर दिसतो आहे त्या क्षेत्रामधल्या व्यक्तींशी भेटून किंवा प्राध्यापकांशी भेटून, टीचर्सशी भेटून, शिक्षकांना विचारून तुम्ही साईड सिलेक्शन निश्चितच त्यांना हा रिपोर्ट दाखवल्यानंतर त्यांना काय वाटतंय किंवा तुम्हाला काय वाटतंय असं नको, कुठला तरी एक न्यूट्रल इफेक्ट राहू दे ज्याच्या आधारावरती तुम्ही आणि शिक्षक मंडळी मिळून किंवा तुमची वडीलधारी मंडळी मिळून निर्णय करिअरवरती घेणार आहात. ओके, थँक्यू व्हेरी मच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संक्षिप्त बनणार आहोत की रिपोर्टमध्ये जे रेडीमेड का चार्ट्स आपल्याला दिले जातात करिअरसाठी त्याच्यामधनं सिलेक्शन कसं करायचं आहे. ओके, सो पुढच्या 11व्या व्हिडिओमध्ये आपण निश्चितच भेटूया. धन्यवाद.